नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पॉवर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण अत्यंत उपयुक्त असे समाजशास्त्र या घटकासंबंधीचे उपयुक्त प्रश्न, जे की तुम्हाला TET पेपर सेकंड तसेच TET पेपर फर्स्ट या दोन्हीकरिता उपयुक्त ठरतील असे प्रश्नांचा संच घेऊन आलेलो आहोत. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे डायरेक्टली घेऊया, जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही जिथे तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे तिथे व्हिडिओ पॉज करून प्रश्नाचं उत्तर विचार करून नंतर व्हिडिओ प्ले करून त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता, ठीक आहे. केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो? याचं उत्तर आहे डी, म्हणजेच आयकर. ग्रामपंचायतीचे सरपंच याची निवड कोण करतात? तर ग्रामपंचायतीचे सरपंच यांची निवड ग्रामपंचायतीचे सदस्य करतात, म्हणून उत्तर सी येईल. पेट्रोलला लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात? कार्बन डायऑक्साईड. मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाचा फायदा कोणत्या जिल्ह्यास मिळत नाही? लातूर. ॲग्नेस्टी इंटरनॅशनल ही चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मानवी हक्क संरक्षण याच्याशी. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत? सिरीमाओ भंडार नायके. त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती केव्हापासून लागू झाली? याचं उत्तर आहे 24 एप्रिल 1993 पासून. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आला आहे? फ्रेंच व अमेरिका यांच्या राज्यघटनेवरून. भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वॉरन हेस्टिंग. त्यानंतर या मराठी संताची रचना गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामध्ये समाविष्ट आहे? तर संत नामदेव यांची. इथे एक म्हणजे सामान्य जो आपण कॉम्प्युटर रिलेटेड सुद्धा क्वेश्चन आहे जो की तुम्हाला विचारत नाही, तो आपण स्किप करूया. ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्यशील आहे? तर ऑप्टिकल फायबर कोणत्या तत्वावर कार्यशील आहे? तर संपूर्ण आंतरिक परावर्तन यावर. कोणत्या राज्यात द्विग्रही कायदेमंडळ नाही? पंजाब या राज्यामध्ये. त्यानंतर घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार -- यांच्याकडे असतात? तर भारतीय संसदेकडे. भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते अध्यक्ष? JB कृपलानी. गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा केव्हा करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे 1994. भारत सरकारने रुपयाचे अवमूल्यन केल्यास भारतीय वस्तू -- तर भारतीय वस्तू जी आहे ती परदेशातील उपभोक्त्यांना स्वस्त मिळेल, म्हणजेच ऑप्शन डी याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, राज्य केंद्र सरकारच्या महसुलामध्ये खालीलपैकी कशाचा वाटा सर्वाधिक असतो? वित्त आयोग याचा. राज्य सरकारच्या महसुलामध्ये खालीलपैकी कशाचा वाटा सर्वाधिक असतो? तर कशाचा वाटा सर्वाधिक असतो मग? तर याचं योग्य उत्तर आहे बी, म्हणजेच विक्री कर. भाववाढीचा सर्वाधिक परिणाम खालीलपैकी कोणत्या घटकावर होतो? तर भाववाढीचा सर्वाधिक परिणाम कोणत्या घटकावर होतो? तर दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या घटकावर होतो. तलाठी कार्यालयास -- म्हणतात. तलाठी कार्यालयास काय म्हणतात? तर सज्जा कार्यालय असे म्हणतात. त्यानंतर शेतकऱ्यांची खातेदार नोंदवहीचा गाव नमुना कोणता? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, म्हणजेच गाव नमुना 8 अ. पोलीस पाटलाची निवड कोण करतात? तर पोलीस पाटलाची निवड कोण करतात मग? उपविभागीय अधिकारी. ग्राम दक्षता समितीचे सदस्य कोण असतात? याचं उत्तर आहे तलाठी. 7/12 या जमिनीबाबत अभिलेखामध्ये बँकेच्या कर्जाची नोंद कुठे घेतली जाते? याचं उत्तर आहे इतर अधिकारी इकडे. तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न घेतले. यापुढील भागामध्ये असेच आपण प्रश्नांचा सराव जो इंग्रजी ग्रामरवर राहील त्यावर नक्की घेऊया. धन्यवाद.